प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मी गौरी, इंडिया अपटक न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। नवदुर्गाचे नवदिवस, तसंच आज आपण एका नारी शक्तीला भेटणार आहोत, ज्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी त्या लढलेल्या आहेत। त्यांचं नाव आहे वैशाली विसपुते। वैशाली विसपुते यांना पॅड वुमन म्हणून सुद्धा ओळखलं जातं। एका नारीसाठी या आशेचा किरण म्हणून समोर आलेल्या आहेत। तर चला आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया। इंडिया अपटक मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार गौरी। पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तुम्ही या कार्याला सुरुवात केली, तर तुमचा पहिला अनुभव काय होता आणि तुम्ही काय विचार करून या कार्याला सुरुवात केली? हे कार्य करायचं असं काही ठरून मी याच्यात आलेली नाही आहे। एक छोटासा एक म्हणता येईल ना प्रसंग, त्या प्रसंगानेतनं माझी दिशाच बदलून गेलेली आहे। खरं म्हणजे माझं पहिले काही स्टेशनरी काही जॉबवर्सचं काम होतं। आपल्या जळगावमधलं स्टेडियम कॉम्प्लेक्स इथं माझं शॉप होतं। तिथे काम आणि तिथे बऱ्याचशा शाळा कॉलेजेस आहे। तिथे काम करत असताना मला एक ती 10-12 वर्षाची मुलगी रडताना दिसली। बराच वेळ पाहत होती की ती रडते। म्हटलं एखाद्या तिचे रिक्षावाले काका आले नसतील वगैरे म्हणून ती रडते। पण मला राहावलं गेलं नाही म्हणून तिला भेटायला गेली आणि तिला म्हटलं, बेटा तू रडते केव्हाची, का बरं तुझे काका वगैरे आले नाही का, तुला घ्यायला कोणी आलं नाही का? तेव्हा ती उभी राहिली आणि मला बिलगली आणि म्हणाली, काकू बघा मला काय झालेलं आहे। मला जे समजायचं समजून गेली। नुकतीच तिला शाळेतच पाळी आली होती आणि तिचे कपडे पूर्ण रक्ताने माखलेले होते। मग मी म्हटली, बेटा तुला शाळेतल्या टीचरनी काही पॅड वगैरे दिले नाही का? नाही म्हणे, फक्त एवढंच सांगितलं तू घरी जा, बाकी तुझी आई सांगेल। आणि माझी आई आता घरी नाही आहे, आईला यायला वेळ लागणार आहे म्हणून मी इथे थांबलेली आहे। मला खूप कसं तरी होतं आणि काय झालं काकू, म्हणून ती खूप घाबरलेली होती। म्हटलं, बेटा चल। मग मी तिला माझ्या गाडीवर बसून तिला घरी नेलं, तिचे कपडे साफ केले वगैरे। आणि तिला जेव्हा मी घरी नेलं, तिच्या आईशी बोलली, तेव्हा मला असं वाटत होतं की पूर्वी कसं होतं, आईमध्ये आणि मुलीमध्ये ह्याच्यात संवाद राहायचा नाही। माझ्या आईमध्ये पण माझ्यामध्ये तेवढा संवाद नव्हता ह्या विषयावर। काय त्यावेळेस मला आईने सांगितलं नव्हतं की असं काय, पण मला असं वाटलं काळ बदललेला आहे। बदललाही आहे खूप खूप ठिकाणी, आई आणि मुलीमध्ये खूप छान संवाद आहे ह्या संदर्भात। पण त्या मुलीच्या बाबतीत मला वेगळं काही वाटलं की त्या आईचं आणि मुलीमध्ये हा संवादच नव्हता। त्या मुलीला आलेलं अचानक पाळी आणि तिला रक्तस्त्राव होतो की बा आपल्याला काहीतरी वेगळं झालेलं आहे आणि मी मरणार अशी भीती तिच्या मनात होती। आणि ती इतकी घाबरलेली होती, ती बिलगली होती। मला ती रात्रभर ती मला झोप लागली नाही की बापरे ह्या मुलीला काय भीती मनात की हिच्याशी कोणी बोललंच नाही ह्या विषयावर। मग म्हटलं की आता पण ह्या विषयावर बोलायचं, कुठेतरी आपण ही कुजबुज जी विषय आहे ती ओपन बोलायला सुरुवात करावी लागेल आपल्याला। मग मी सुरुवात तिथल्या आमच्याकडे ज्या येणाऱ्या ज्या मुली होत्या झेरॉक्स वगैरे काढणार, त्यांच्याशी प्रथम मी बोलायला लागली। मग त्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी, मग बऱ्याचशा मुली ग्रामीण भागातनं शिकायला येतात। मग बोलता बोलता लक्षात आलं की बाबा तुम्ही सॅनिटरी पॅड वापरतात का, किंवा त्यावेळेस शाळेत येताना काय करता वगैरे, असे बस जनरली आमची हा विषय व्हायला लागला। आणि जसं जसं आत घुसायला लागली ह्या विषयावर, त्याच्यातलं भयानकता माझ्यासमोर आली आणि याच्यावरच आपण काहीतरी काम केलं पाहिजे, काही जागृती केली पाहिजे असं मी तेव्हा ठाम विश्वासही केला। म्हणजे वयात येणाऱ्या मुलींसोबत मासिक पाळीला घेऊन संवाद हा झालाच पाहिजे। त्यांनी सांगितलं की त्यांच्यासोबत असा एक प्रसंग झाला होता ज्यामुळे त्यांनी या कार्याला सुरुवात केली। ताई, मी अजून एक गोष्ट अशी ऐकली आहे की मासिक पाळी कापडमुक्त अभियान या कार्याला तुम्ही सुरुवात केली आहे, थोडक्यात काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? याच्यावर काम करत असताना मग मी ग्रामीण भागाकडे थोडीशी वळली, कारण शहरी भागात जनरली पॅड वगैरे आता वापरायला लागल्या जागृतीमुळे वगैरे। बरेचसे आता पॅडमॅन पिक्चर पण आल्यामुळे त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना काही माहिती आहे आणि शहरात वापरण्याचं प्रमाण थोडं ग्रामीणपेक्षा तर बऱ्यापैकी चांगलं आहे। पण मेन उद्देश होता की ग्रामीण भागातल्या महिला आणि मुली तिथे काय वापरतात। मग आम्ही ग्रामीण भागात लक्ष केल्यावर असं लक्षात आलं की ग्रामीण भागात पारंपरिक जे कापड आपण जे वापरतो, मी पण लहानपणी कापडच वापरत होती, ते कापड वापरतं आणि घरात एका घरात चार चार तीन तीन चार चार महिला असतात। समजा एखाद्या महिलाचं पाळी आली, ती महिला तो कापड वापरे आणि तिचं झालं की दुसरी महिला वापरे, तोच कापड हा तीन चार महिला हा रिपीट करत असतो। आणि परत काय असतं, आपल्याला संस्कार पडलेले आहे, आपली संस्कृती अशी आहे की आम्हाला पण असं सांगितलं गेलं होतं की घरात जर वडीलधारे माणसं आहे, मोठे भाऊ आहे, ते हे कापड कोणासमोर वाळवू नये, ते कुठेतरी लपून ठेवावं
आम्हीही तेच करत होतो. आणि ग्रामीण भागात तर अत्यंत हे विदारक स्थिती आहे. तो कापड कधी स्वच्छ धुतला जात नाही, तो बाहेर वाळवला जात नाही, तर कसा तरी तो वाळला आंबटचिंबटून तो कुठच्या तरी गादीखाली किंवा असं कुठेतरी कानोड्यामध्ये तो लपून ठेवायचा. आणि तोच कापड परत सासूने वापरला की सून वापरते, सून झाली की मुलगी वापरते, नणंद वापरते. हा तो पिढ्यानपिढ्या तो असं कापड वापरण्याची पद्धत आहे. मग त्या महिलांना मी विचारलं, तुम्ही सॅनिटरी पॅड का वापरत नाही? आता सर्व सॅनिटरी पॅड वापरत. त्यांचं म्हणणं पडलं की बाबा आम्ही वर्षानुवर्ष किंवा आमच्या आई आजीपासून आम्ही कापड वापरत चाललेलो आहे आणि ही फेकण्याच्या वस्तूसाठी आम्ही 30-40 रुपये का खर्च करावा. मलाही ती गोष्ट पडली का यांनी खर्च का करावा. तर म्हटलं की एक काम करते मी, तुम्हाला वर्षभर सॅनिटरी पॅड मोफत देते, तर मोफत दिल्यावर तुम्ही वापराल का? मोफत दिल्यावर त्यांचा विचार झाला की ठीक आहे म्हणे आम्ही वापरू. आणि हे कुठेतरी चांगली सवय करण्यासाठी मग मी वर्षभर हे गाव दत्तक घ्यायला सुरुवात केली. अगदी मोफत सॅनिटरी पॅड देऊन ताईंनी या कार्याला सुरुवात केली. ताई मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही ह्या कार्याला तर सुरुवात केलीच की तुम्ही फ्रीमध्ये महिलांना सॅनिटरी पॅड दिलं, ते कापड वापरत होते, त्याच्यानंतर याच्यात काय बदलाव झाला? स्त्रियांनी कापड वापरणं सोडलं आणि पॅड वापरायला सुरुवात केली का? त्यांचा रिस्पॉन्स काय होता? त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? काय सांगाल? कुठेही चांगलं काम करताना त्याचं यश अपयश हे आपल्यावर पण अवलंबून असतं. प्रथमतः त्या गावात गेली मी मासिक पाळीवर बोलते हेच पहिले आमच्याच महिलांना कुठेतरी रुजत नव्हतं. कुठेतरी महिला खाली मान घालायचं आणि काय बाबा हे याच्या पाळीसारख्या गोष्टीवर बोलणं म्हणजे एक पाप आहे. आणि त्याच्यात तर मी तुम्हाला एक अजून सांगते, एका गावात गेलो होतो आणि सहज आम्ही मंदिरात तिथे मंदिर वगैरे असतातच देवीचे वगैरे आणि सहज तिथे गप्पा मारता मारता मी मंदिरात बसते आणि मासिक पाळीचा विषय केला. मंदिरात बसून मी मासिक पाळीवर बोलणं म्हणजे मी एक पापी दुष्ट अशी व्यक्ती होती मी त्यांच्या नजरेत वगैरे. नाही मला लगेच त्या बाईने हात माझा पकडला म्हणे तुम्ही मंदिराच्या पायाजवळ बसलेला आहे आणि तिथे अशा काही घाणाड्या गोष्टी करताय. मला एकदम हे वाटलं की असं काय बा. मी म्हटलं ठीक आहे चालेल, म्हटलं तुम्ही जिथे सांगाल तिथे मी बसेल. कारण कसं असतं त्यांना त्यांच्या हिशोबाने घ्यावं लागतं. मग तेव्हा त्यांना म्हटलं की बाबा तुम्हाला मी जर सॅनिटरी पॅड्स वर्षभर तुम्हाला फ्री दिले तर तुम्ही वापराल का? तर पहिले तर त्यांची अंधश्रद्धा याच्यावर खूप आहे की असं आहे की सॅनिटरी पॅड कुठेही फेकलं की कोणाच्या सापाच्या तोंडात गेलं की मुलबाळ होत नाही किंवा कर्त्या पुरुषांनी बघितलं त्यांचे डोळे जाता वगैरे असे काही खूप सारे अंधश्रद्धा मला त्यांच्या येथे पाहायला मिळाल्या. नंतर मग त्याच्यातलं त्यांचं आपण म्हणतो ना त्याचे उपयोग आणि हे डॉक्टरी भाषेत आपण काही डॉक्टर्स मैत्रिणींना आम्ही तिथे घेऊन गेलो त्यांच्यातला जो अंधविश्वास आहे तो पहिले आम्ही कमी करायला लागलो आणि त्यांना सांगितलं की बरं तुम्ही वापरतच आहे सुरुवात तर करा, तुम्हाला यायचं 1 रुपया लागणार नाही. मग जेव्हा फ्री म्हटलं की तर काही महिला तयार झाल्या, पूर्ण गाव तर तयार होत नाही पण काही ज्या मुली होत्या त्या पहिले तयार झाल्या. महाळू त्यांनी मग त्यांनी आईला सांगायला सुरुवात केली, बहिणीला सांगायला सुरुवात केली, तसं तसं आम्हाला रिस्पॉन्स मिळायला गेला. आणि त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की तुम्ही वापरा, तुम्हाला 1 पैसे देणार नाही. मग आम्ही एक कार्ड बनवलं, ते कार्ड मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडे कार्ड पण आहे. हे आम्ही प्रत्येक कार्ड बनवत गेलो. मग आम्ही आता हे निधी फाउंडेशन जळगाव मासिक पाळी कापड मुक्त अभियान आहे. आता इथे महिलाचं नाव असतं, संपर्क क्रमांक असला तर संपर्क क्रमांक आणि देणाऱ्यांचे नाव आणि इथे महिने टाकलेले. आपण आता मागच्या वर्षी आपण मार्च महिन्यापासून सुरुवात केली म्हणून मार्च महिना पहिले आलेला आहे. सपोज जर मार्च महिन्यात एखाद्या महिलाची 10 तारीख असेल, जनरली आपल्याला माहीत असतं की आपली तारीख केव्हा येते, मागे पुढे होत असते. तर जर मार्च महिन्यात 10 तारीख ची मासिक पाळी असेल तर एप्रिलला आम्ही 1 तारखेलाच जाऊन त्या महिलेला सॅनिटरी पॅड देतो, जेणेकरून ती महिला जरी लवकर आली पाळी तरी ती कापडपर्यंत ती जाणार नाही, तिला पॅड अवेलेबल मिळेल म्हणून हे कार्ड आम्ही उपयोग केला. याचा सर्व कम्प्युटर डाटा आपल्याकडे आहे आणि असं कार्ड आम्ही त्या महिलांना पण देतो. आणि हे करत गेलं काय काय आलं, वर्षभर त्यांना चांगली सवय लागली. कुठेतरी चांगली सवय करण्यासाठी आपल्याला काहीतरी सवय लावणं गरजेचं असतं. आणि मेन उद्देश काय होता याच्यामागे की आम्हाला कोणाला हात पसरवायची सवय लावायची नाही म्हणून आपण 1 वर्ष गाव दत्तक घेतो. जर मी कायम जर त्यांना फ्री देत गेली असती त्याची किंमत त्यांनाही राहिलेली नसती आणि त्यांना नेहमी हात पसरायची सवय लागली असती. म्हणून त्यांना आपण एकच सांगतो की तुम्हाला 12 महिने आम्ही सॅनिटरी पॅड हे मोफत देऊ पण 13व्या महिन्यात काय करा. पण मग हे 12 महिन्यात काय होतं, त्यांना ते पॅड वापरल्याने त्याचे फायदे हे त्यांचं त्यांनाच कळतं. जो होणारा जो पहिला त्रास होता, जर पांढरं पाणी जाणं, पिवळं पाणी जाणं किंवा खाज येणे, रॅशेस येणे किंवा त्यांना अशी मानसिक बदल पण होऊन जातो महिलांमध्ये, त्यामुळे याच्यातला बदल त्या महिलांना दिसायला लागला. मग 1 वर्ष झाल्यानंतर आम्ही त्या महिलांना बोललो की आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्षभरच सॅनिटरी पॅड देत होतो, आता काय कराल? तर त्या महिला म्हणाल की ताई तुम्ही एवढी आम्हाला चांगली सवय लावून दिली, आता आम्ही परत कापड वापरणार नाही. मग म्हटलं आता करणार काय, आता याच्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल. तर बऱ्याचशा महिलांचा असा अनुभव आम्हाला त्यांनी सांगितलं की ताई जसं आम्ही आठवड्या बाजारात याची धान्यांची किंवा भाज्यांची यादी करतो
तसे ह्या यादीमध्ये आता आम्हाला हे पॅड पण आणायचे हे आम्ही नमूद करू. आणि त्याच्यात एक महिलेने आम्हाला सांगितलं की ताई म्हणे दिवसातनं मी 4 तंबाखूच्या पुड्या सहज खाऊन जाते, पण आता मला सॅनिटरी पॅड वापरायचे माझ्यासाठी माझ्या मुलीसाठी, तर आता मी एकच खाईल आणि 3 जे पैसे वाचेल त्याच्यासाठी माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी सॅनिटरी पॅड विकत घेईल. हा बदल आम्हाला त्या गावात दिसला आणि ते गाव 100% कापडमुक्त झालेलं आहे. अगदी कौतुकास्पद ही गोष्ट आहे. मासिक पाळी ही अंधश्रद्धा नसून नैसर्गिक वरदान आहे आणि ताईंनी गाव दत्तक घेऊन तिथल्या कापडामुळे त्यांच्यामध्ये रोगराई पसरू नये म्हणून अख्खं गाव दत्तक घेऊन स्त्रियांमध्ये जनजागृती केली. ताई खरंच खूप छान काम केलं तुम्ही. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही स्त्री असून ह्या कामाला सुरुवात केली, जिथं मासिक पाळी नावसुद्धा ऐकलं की महिलांची मान खाली जाते, एका पुरुषासमोर ही गोष्ट बोलणं म्हणजे पाप समजलं जातं, पण त्या काळामध्ये तुम्ही या कार्याला सुरुवात केली, तर तुमच्या कुटुंबाचा काय अनुभव होता, त्यांनी तुम्हाला काय प्रेरणा दिली? माझ्या कुटुंबाचा म्हणजे माझ्या घरच्याचं पूर्ण आमच्या विस्फोटी फॅमिलीचा खूप मोठा पाठबळ आहे याच्यात मला. आणि त्यांना असं वाटतं की कुठेतरी कोणीतरी चांगलं काम करतं आहे, तर त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिला. त्याच्यात माझा मुलगा यश असेल, माझे मिस्टर सूर्यकांत विस्फोटे असतील, माझ्या सासू असतील, माझ्या जावा असतील, माझे जेठ असतील, त्यांच्याच पूर्ण विस्फोटे फॅमिलीने मला खूप सहकार्य केलं. त्यांनी कधीही मला कुठेही अडवलं नाही, तू इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, हे करू नको. त्यांना आनंदच वाटतो की आपली सून काहीतरी चांगलं काम करते, याचा निश्चित त्यांना काहीतरी अभिमान तर असावा मला असं वाटतं ना. आहेच नाही, तुम्ही हे करिअर कसं निवडलं आणि आतापर्यंत तुम्ही काय मिळवलं आहे आणि याच्यानंतर तुम्ही काय मिळवणार आहे फ्युचरमध्ये, काय सांगाल? जेव्हा मी असं ठरवलं की मला मासिक पाळीवर काहीतरी काम करायचं आहे, हे ठरवलं, पण मासिक पाळीचं काम करायचं म्हणजे तुम्हाला सामाजिक काम करायचं म्हणजे तुम्हाला खिशातनं पैसे टाकणं गरजेचं असतं. पण तेव्हा मी नेहमी म्हणायचे की सामाजिक काम करायला आवडतं, सर्वांना आवडतं, पण जेव्हा पैशाचा विषय येतो तर सर्व विषय थांबून जातो आणि तो अर्धवट राहतो. आणि मला हे जे काम होतं ते अर्धवट ठरायचं नाही, शेवटपर्यंत न्यायचं होतं, त्यासाठी मला सक्षम व्हायचं होतं. मग मला सामाजिक काम करायचं, सॅनिटरी पॅडवर काम करायचं, मासिक पाळीवर काम करायचं हे तर ठरवलं होतं. मग व्यवसायसुद्धा आपण याचाच निवडावा असं मी ठाम केलं की जेणेकरून याचंच काही जे अर्थार्जन जे असेल ते मी अशा कामासाठी किंवा अशा गावासाठी महिला मुलींसाठी वापरू शकते. म्हणून मी हा व्यवसायसुद्धा म्हणजे एक बिझनेसच्या स्वरूपात पण मी तो व्यवसाय मोठा केला. अच्छा, ताई फेअर अँड केअरची सुरुवात कशी झाली आणि याची सुरुवात करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या? तुम्हाला सांगितलं हे ठरवून वगैरे काही चालं नाही. एक म्हणतात छोटासा अपघात ना, त्या मुलीने मला सांग जशी ती मुलगी मला भेटली त्याच्यातनं प्रेरणा मिळाली की आपण ह्या याच्यावर काम केलं पाहिजे. काम करताना असं वाटलं की मग काम करतो आहे आपण, थेट तर जायचं आहे, त्यासाठी म्हणजे आपलं स्वतःचं पोट भरलेलं पाहिजे, तरच मी दुसऱ्यांचं पोट भरू शकते. बरोबर. म्हणून मग म्हटलं ह्या व्यवसाय आणि ह्या व्यवसायात असं करताना स्वतःचं ब्रँड मार्केटमध्ये आणायचं आणि मराठी लोक बिझनेसमध्ये सक्सेस होत नाही किंवा येऊ नये असं बऱ्याच जणांनी मला सांगितलं आणि स्वतःचं ब्रँड मार्केटमध्ये आणताय फार विचार म्हणजे लोकांनी पहिले तर पाय खेचले की तुम्ही कोणाचं तरी काहीतरी दुसरं काम करा किंवा महिलांसाठी काम करण्याचे दुसरे साधन आहे, लोणचे पापड बनवा, परत साड्यांचे दुकानं चालवा वगैरे जेव्हा असं सांगे, पण मी ठाम होती मला ह्याच क्षेत्रात काम करायचं. आणि मला जसं जसं मी हळूहळू घुसायला लागली तर आवड निर्माण झाली, पण अडचणी भरपूर होत्या. मेन होतं अर्थार्जन, आर्थिक खूप मोठं होतं. मग माझे स्वतःचं काही सोनं होतं आपलं, मग ते सोनं मोडलं, काही मुद्रा लोनपासून सुरुवात केली, काही बँकेचे मुद्रा लोननी सुरुवात केली, म्हणजे छोटंसं रोपटं तर लावलं आहे आणि ते बऱ्यापैकी आता बहारत आहे आणि मोठ्या मोठ्या वृक्षामध्ये हे करायचं आणि हे शेवटपर्यंत न्यायचं. मला आपला जळगावच नाही, जळगाव जिल्हा नाही, पूर्ण महाराष्ट्र खेडोपाडी हा कापडमुक्त करायचा आहे. ताई तुमच्या या कार्यासाठी इंडिया अपटक न्यूज मराठीच्या तुम्हाला शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद गौरी. पुन्हा भेटूया एका नवीन नारी शक्तीला. तोपर्यंत पाहत रहा इंडिया अपटक न्यूज मराठी.